नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपले स्वागत आहे। यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत। आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असणारे पदार्थ म्हणजे दणे, जिरे, बडीशोप, हिंग, जवस, या पदार्थाचे लहान बाळाच्या उत्तकेसाठी काय फायदे आहेत, हे पदार्थ आपण कशा पद्धतीने वापरू शकतो याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहूया। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा, कारण हे पदार्थ बाळाच्या उत्तम शारीरिक बौद्धिक विकासासाठी कशा पद्धतीने आपण बाळाला खाण्यामध्ये आणि बाळाच्या आरोग्यासाठी त्याचा वापर करू शकतो ही माहिती आज आपण पाहणार आहोत। असेच उपयुक्त माहितीची व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला तर कमेंट करा। जिरे 6 महिन्यापासूनच आहारामध्ये वापर करू शकता। जिरे हे पचन सुधारण्यासाठी, भूक वाढवणे, ताप, मूत्रसंसर्ग, अपचन, भूक मंदावणे अशा त्रासांमध्ये जिऱ्याचं पाणी पिल्याने किंवा जिरे पावडर आहारामध्ये घेतल्याने तसेच जिऱ्याचा वापर आहारात केल्याने फायदा दिसून येतो। लहान मुलांमध्ये कफाचा त्रास वारंवार होत असेल तर ताकामध्ये जिरे व हिंगाची फोडणी घालून दुपारी असे ताक घेतले तर त्रास कमी होतो। उन्हाळ्यामध्ये शू साफ होत नसेल किंवा वारंवार लघवीला जाण्याची गरज पडत असेल तर धणे जिऱ्याचं पाणी घेतल्यानेही फायदा होतो। रात्री 1 ग्लास पाण्यात धणे आणि जिरे भिजवून सकाळी गाळून हे पाणी पिल्याने त्रास कमी होण्यास मदत होते। उन्हाळ्यात लहान मुलांना खडीसाखर आणि जिरे एकत्र करून त्याची पूड खायला दिल्यानेही उन्हाळीचा त्रास लागत नाही। ज्या मुलांना जास्त भूक लागत नाही, अपचनाचा त्रास होतो, बद्धकोष्ठता होते, कृमींचा त्रास असणाऱ्या मुलांना जिऱ्याची पावडर समाविष्ट केल्याने फायदा दिसून येतो। जिरे औषधी आहे म्हणून मुद्दाम वेगळ्या पद्धतीने देण्याची गरज नसते। बाळासाठी आपण जे अन्नपदार्थ बनवतो त्यामध्ये जिरे पोड किंवा फोडणीमध्ये जिरे घालून चटणी करताना त्यामध्ये जिरे घालून देऊ शकता। त्यामुळे भूक आणि पचन सुधारण्यासाठी मदत होऊन आपोआपच इतर त्रासही कमी होतात। जिरे प्रमाणातच खायला हवं। जर जिरे जास्त प्रमाणात खाण्यात आलं तर शरीरातील उष्णता वाढू शकते, पोट फुटणं, तोंड येणं असे त्रास यामुळे दिसू शकतात। जिऱ्याचे भरपूर सारे फायदे आहेत, त्यासोबतच पदार्थाला एक छान चवही येण्यासाठी, बाळाची भूक वाढवण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी जिऱ्याचा फायदा होतो। जिऱ्यामध्ये आयर्न, कॉपर, कॅल्शियम, झिंक, पोटॅशियम असे घटक असतात। ओवा ओवा कफ आणि वातावर प्रभावी असतो हे आपण जाणतो, परंतु ओव्यामुळे किंचित पित्त देखील वाढू शकतो। ओवा मसाल्याचा आणि प्रकृतीने उष्ण असणारा पदार्थ आहे। पोटामध्ये गॅस धरले असताना जेव्हा बाळ रडत असते तेव्हा बाळाला ओव्याचा शेक दिला जातो। ओव्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन ए, थायमिन असे घटक उपलब्ध असतात। 6 महिन्यापेक्षा मोठ्या बाळाला ओव्याचा अर्कही देऊ शकता। बाळाला सर्दी कफाचा त्रास असेल तर ओव्याची वाफ किंवा ओव्याचा शेक दिल्याने त्रास कमी होतो। छातीत साठलेला कफ सुटण्यासाठी मदत होते। सर्दीमुळे बाळाचा कान दुखत असेल तर ओव्याची धुरी दिल्याने फायदा दिसून येतो। लहान मुलांचं पचन सुधारण्यासाठी, पोटात संत होऊ नये यासाठी नियमितपणे आहारामध्ये ओवा दिल्याचा फायदा होतो। लहान मुलांना आहारामध्ये जेव्हा तळलेले किंवा पिष्टमय पदार्थ दिले जातात, जसे की पुरी, पराठा, बेसनाचे पदार्थ असतात, त्यावेळी आवर्जून त्यामध्ये ओवा टाकणं गरजेचं असतं, जेणेकरून पचनाच्या आणि गॅसेसच्या तक्रारी होणार नाहीत आणि पचन सुलभ होण्यासाठी मदत होईल। थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये लहान मुलांच्या आहारामध्ये ओवा आवर्जून द्या, त्यामुळे शरीरात उष्णता, ऊर्जा राहण्यासाठी मदत होते। थंडीत लहान मुलांना ओव्याचं पाणी गाळून पिण्यासाठी दिल्यानेही फायदा होतो। मुलांना थंडीतून ताप आला असेल तर चिमूटभर ओवा तोंडामध्ये चावून खाऊन त्यावरती कोमट पाणी प्यायला दिल्याने त्रास कमी होतो। बाळाला ताप असताना डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं मात्र गरजेचं असतं। धणे आपल्या घरात प्रत्येकाच्या स्वयंपाकामध्ये धण्याचा वापर आढळून येतो। चवीला तुरट, कडू, थोडंसं तिखट आणि खूप छान सुगंध असणारे धणे म्हणजेच कोथिंबीरी चवी। धणे हे प्रकृतीने उष्ण आणि सुगंधी असतात, त्यामुळे पित्त वाढण्याची शक्यता मात्र जास्त असते। 7 ते 8 महिन्याच्या बाळाच्या आहारामध्ये धणे जिऱ्याची पूड वापरली जाते। त्याचे भरपूर फायदे, लहान मुलांना तापामुळे जर जास्त तहान लागत असेल तर धण्याचं पाणी किंवा साखर आणि धण्याची पूड एकत्र करून खायला दिल्याने त्रास कमी होतो। उन्हाळ्यामध्ये आहारात सकाळी ते पाणी गाळून पिल्याने उष्णता, दाह कमी होण्यासाठी मदत होते। लहान मुलांना स्किन रॅश आले असतील, त्वचेची आग होत असेल तर धणे वाटून लेप लावल्यानेही आराम मिळतो। उन्हाळ्यामध्ये लहान मुलांना लघवीचा संसर्ग, उन्हाळी लागणं किंवा शू साफ होणं न होणं असे त्रास दिसून येतात, अशावेळी धणे आणि जिरे भिजवून सकाळी हे पाणी गाळून पिल्याने त्रास कमी होतो। धणे अन्नव्यवस्थित पचन होण्यासाठी, बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी आणि पदार्थाची चव वाढवण्यासाठी फायदेशीर आहेत, त्यामुळे लहान मुलांच्या आहारामध्ये धण्याची पूड नियमित वापरू शकता। धण्यामध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, आयर्न उपलब्ध असतं। हिंग
हिंग हा उत्तम वात व कफनाशक करणारा पदार्थ आहे. लहान मुलांच्या आहारामध्ये फोडणी करताना हिंग आवर्जून वापरला जातो. बाळ गॅसमुळे रडत असेल तर तुपामध्ये हिंग मिसळून बेंबीभोवती लेप केला तर पोटामध्ये साठलेले गॅस बाहेर पडण्यासाठी, पोटदुखी कमी होण्यासाठी मदत होते. बाळाला गॅसचा त्रास जास्त होत असेल तर आहारामध्ये हिंगाचा समावेश नियमित करा. हिंग पित्त वाढवणारा असल्यामुळे हिंगाचा वापर हा योग्य प्रमाणातच असेल याकडे लक्ष द्या. लहान मुलांना पोटातील गॅसेस कमी होण्यासाठी, पोटदुखी कमी होण्यासाठी जे आयुर्वेदिक औषधं दिले जातात त्यामध्येही हिंगाचा वापर असतो. पावसाळ्यामध्ये वात वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यावेळी लहान मुलांच्या आहारामध्ये खिचडी, उपमा किंवा डाळ मसाल्याचे पदार्थ बनवत असताना त्यामध्ये हिंगाचा वापर आवर्जून करा. पदार्थांवर तूप आणि हिंगाची फोडणी घेऊन द्या, त्यामुळे पोट आणि पचनाचे त्रास वाढणार नाहीत. बडीशेप चवीला उत्तम, लहान मुलांना सर्रासपणे आणि खूप आवडणारा गोड थोडासा तिखट अशा मिश्र जमीनचा पदार्थ म्हणजे बडीशेप होय. उत्तम पाचक म्हणून जेवणानंतर आपल्याकडे बडीशेप आवर्जून खाल्ली जाते. मुखवासातही बडीशेपचा आवर्जून समावेश केला जातो. गरोदरपणात, बाळंतपणात, लहान मुलांना ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत आहारामध्ये बडीशेप आवर्जून दिली जाते. ती कोणतीही पथ्यकारक नाही. बडीशेपमध्ये तिखट असतो जो की पण काम करतो. लहान मुलांनाही पाणी उकळून देत असताना त्यामध्ये जर तुम्ही चिमूटभर ओवा, वावडिंग आणि बडीशेप उकळून देत असाल तर मुलांना पोटाच्या बऱ्याचशा तक्रारी कमी होऊन भूक लागणं चालू होतं. लहान मुलांमध्ये पचनसंस्था खराब असेल, पोटात दुखत असेल तर बडीशेप आणि ओवा रात्री पाण्यात भिजून सकाळी हे पाणी गाळून दिल्याने फायदा होतो. मुलांना जर जुलाब लागले असतील त्यावेळी देखील या पाण्याचा खूप फायदा होतो. बडीशेपमुळे वारंवार पोटात जंत होण्याचा त्रासही कमी होतो. त्यामुळे अगदी लहान मुलांच्या आहारातही खडीसाखर, बडीशेप, ओवा, जवस, तीळ, सुकं खोबरं, ज्येष्ठ मध या पदार्थापासून बनलेला मुखवास दिला जातो. जवस आपल्या स्वयंपाकघरात थोडासा दुर्लक्षित राहिलेला आणि क्वचित वापरात येणारा पदार्थ म्हणजे जवस. जवसालाच आळशी या नावानेही ओळखलं जातं. जवसाची चव किंचित गोड, गुळगुळीत आणि थोडीशी कडवट असते. बऱ्याचदा जवसाचा वापर आपल्याकडे फक्त चटणी करण्यामध्ये होतो, परंतु जवसाचे भरपूर फायदे आहेत जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच उपयोगी आहेत. ज्या लहान मुलांना कफ खूप दाटलेला असतो, खोकला खूप जास्त असतो आणि जर कफ सुटून पडत नसेल तर अशा वेळी जवसाचा काढा हा कफ कमी करण्यासाठी मदत करतो. जवस श्वसनाच्या विकारांवरतीही खूप फायदेशीर असतं. जवस रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल अटकवत ठेवण्यासाठी मदत करतं. जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतं जे बाळाच्या भौतिक विकासासाठी आणि हृदयासाठी खूप फायदेशीर असतं. जवसामध्ये आयर्न, प्रोटीन आणि व्हिटॅमिन B6 असतं. जवस दात, हिरड्या आणि केसांसाठीही पौष्टिक असतं. लहान मुलांचं पचन उत्तम राहण्यासाठी पोटामध्ये सूज येत असेल, गॅसेस होत असतील, पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर अशा त्रासांवरती जवस खूप फायदेशीर ठरतं. ज्या मुलांचं वजन अतिरिक्त वाढत आहे त्यांच्या आहारामध्ये नियमित जवस दिल्यानेही वजन नियंत्रित राहण्यासाठी फायदा दिसून येतो. जवसामध्ये हेल्दी फॅट, अँटीऑक्सिडंट, फायबर असतं. जवस त्वचेला तजेला देण्यासाठी, केसांसाठी तसेच रक्तवाहिन्यांसाठी देखील खूप फायदेशीर ठरतं. त्यामुळे आपण लहान मुलांच्या आहारामध्ये नियमितपणे जवस दिल्याने भरपूर फायदे दिसून येतात. बाळाचे केस कोरडे, रुक्ष आणि निस्तेज झाले असतील तर चमच्यावर जवस आणि रिटा पावडर पाण्यामध्ये उकळून या पाण्याने केस स्वच्छ धुतल्याने केस तजेलदार आणि मऊ होतात. हे सगळे पदार्थ लहान मुलांच्या आहारामध्ये नियमित देता यावे यासाठी भाजून त्याची पावडर तयार करून ठेवू शकता आणि लहान मुलांसाठी खिचडी, उपमा, भाजी बनवत असताना त्याचा मसाल्याप्रमाणे वापर करून बाळाला देऊ शकता. यामुळे पदार्थाची चव आणि पौष्टिकता दोन्ही वाढायला मदत होते. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल आणि आपले स्वयंपाक हे पदार्थ खाण्यासोबतच इतर पद्धतीनेही आपण बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी कसे वापरू शकतो याबद्दल आपल्याला माहिती मिळाली असेल. असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्कीच मित्रमैत्रिणी, नातेवाईकांसोबत, नवनवीन पालकांसोबत या चॅनलवरील व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल. परत भेटूया नवीन आणि उपयुक्त माहितीसह. धन्यवाद.